एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही पाहणार आहोत महत्वाचे दोन ठिकाणं. त्यातील पहिलं ठिकाण म्हणजे प्रसिद्ध चहाचे मळे. आपला भारत देश हा जगातील सर्वोच्च चहा उत्पादक देशांपैकी एक आहे. दार्जिलिंगमध्ये मोठमोठे चहाचे मळे आहेत, जिथून आपल्यापर्यंत आणि परदेशात चहा पोहोचतो. हे चहाचे मळे फक्त चहा उत्पादनापुरतेच मर्यादित नसून देशातील लोकप्रिय पर्यटन स्थळेही बनली आहेत. भल्या मोठ्या चहाच्या बागाच बागा, कांचनजंगा पर्वताचा अप्रतिम नजारा, चहा उत्पादनाचा समृद्ध इतिहास आणि प्रसिद्ध दार्जिलिंग हिमालयन रेल्वे यांनी या ठिकाणाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. ब्रिटिश राजवटीत इथल्या मळ्यांतून चहाची वाहतूक करण्यासाठी या भागातील रेल्वेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. पर्यटक या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. यानंतर दुसरं ठिकाण आहे तेनझिंग रॉक आणि गोंबू रॉक. तेनझिंग आणि गोंबू रॉक म्हणजेच तेनझिंग आणि गोंबू खडक लेबोंग कार्ट रोडवर वसलेले आहेत आणि एकमेकांच्या समोरासमोर आहेत. या दोन्ही खडकांची नावे तेनझिंग नॉर्गे आणि नवांग गोंबू यांच्या नावावरून पडली आहेत. यांनी सन 1953 व 1963 माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. हे दार्जिलिंगमधील अवाढव्य नैसर्गिक खडक आहेत. या दोन्ही खडकांचा वापर रॉक क्लाइम्बिंग प्रशिक्षणासाठी केला जातो. या दोन्ही रॉकला मंकी रॉक म्हणूनही ओळखले जाते.